नागपुर में विधानसभा शीत सत्र जारी है, जहां नाना पटोले ने राज्य सरकार पर सदन में चर्चा के बजाय सिर्फ हल्ला हो रहा है ऐसा आरोप लगाया है तथा सरकार न तो विदर्भ के मुद्दे सुलझाना चाहती है और न ही मराठवाड़ा के, ऐसा आरोप भी नाना पटोले द्वारा लगाया गया। आमचा प्रयत्न आहे, आम्ही सभागृहात चर्चेला मागणी केलेली आहे, सरकारच गोंधळ घालायला पाहतोय आणि विधानसभा अध्यक्ष त्यांना मदत करते असं चित्र आपण पाहतोय। म्हणजे या सरकारला शेतकऱ्याला न्याय द्यायचा नाही, विदर्भातले प्रश्न सोडवायचे नाहीत, मराठवाड्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे नाही अशी परिस्थिती आज आपल्याला विधान मंडळामध्ये पाहायला मिळते आहे। आणि म्हणून आम्ही आमची विरोधक म्हणून आमची भूमिका जी आहे, सरकारला जाब विचारल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही, पण असं एकतर्फा अधिवेशन चालत असेल आणि विधानसभा अध्यक्ष पार्टी होत असतील ते कदापि आम्ही लोक सहन करणार नाही। त्यांनी काय केलं तर शेतकऱ्यांची आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात, हे त्यांचं मोठं काम या लोकांनी केलं, राज्यावर 7 लाख कोटीचं कर्ज करण्याचं मोठं काम यांनी केलं, मोठं भ्रष्टाचाराचं केंद्रबिंदू आता राज्यातलं सरकार आहे, 60,000 कोटीचं टेंडर काढलेत ते सगळे अभाव दिलेत, राज्यामध्ये आता मंत्रालयात काम नाही चालत, निर्मल भवनमधून काम चालतं, हे अभाव टेंडर कोणाला दिलेत, मुंबई शहर असेल नागपूर शहर असेल अनेक शहर खोदून ठेवलेले आहेत, त्या मर्यादेमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम पूर्ण करायला पाहिजे, पण ते काम पूर्ण करत नाही, त्याला मुद्दाम लिंगरिंग करतो, लोकांना त्रास होतो आणि मग ते त्याला पुन्हा बोलवतात, पुन्हा त्याला एक्सटेन्शन देतात आणि त्याला रकमा वाढवतात। या पद्धतीनं राज्याचे तिजोरी लुटण्याचं काम हे सरकार करतंय। भ्रष्टाचारामध्ये अव्वल आपण आलो, गुन्हेगारीमध्ये आपण अव्वल आलो, म्हणजे सगळ्या कामामध्ये हे महायुतीचं सरकार आता पुढाकारला आहे। आपण पाहिलं काल राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रप्रेमासाठी नवाब मलिकला आम्ही आमच्या पंक्तीत बसू देणार नाही। मग आमचा सवाल देवेंद्र फडणवीसाला आहे की आपण प्रफुल्ल पटेलवर जे दाऊदचा इक्बाल मिर्ची त्याच्याशी संबंध आहे असं दाखवून ईडीनी त्यांचं घर जप्ती केलं, तर प्रफुल्ल पटेल तुमच्या लाईनला बसू शकतात। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 70,000 कोटीचं भ्रष्टाचार एरिगेशन विभागामध्ये या राष्ट्रवादीनी केला, अजित पवारांनी केला, त्याच अजित पवाराला सोबत घेऊन बसलेत। ही नौटंकी जे करतात आहेत राष्ट्रप्रेमाची, ही नौटंकी आहे आणि या नौटंकीच्या भरोशावर हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहे। महाराष्ट्राची जनता आहे, हे शाहूफुले आंबेडकर विचाराची आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे, अशा बैमानाला राज्याची जनता धडा शिकवणार आणि हे भाजप प्रणित सरकार जे आज सगळ्या नंबरवर एक भ्रष्टाचारामध्ये गुन्हेगारीमध्ये लूटपाटमध्ये राज्यामध्ये आपण पाहतोय चिटफंड असतील, अनेक चिटफंड निर्माण केलेत, ॲप चाललेत, लोकांना लुटलं चाललं, गृहमंत्री कसे उत्तर देत होते आज सभागृहात आपण पाहिलं, आणि म्हणून हे सगळं सरकारच या गुन्हेगारीला सपोर्ट करते आहे असं चित्र आपण पाहतोय आणि म्हणून सगळ्या नंबरमध्ये एक नंबर आहे।